नासदासिन्नो सदासित्तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्ब किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधि सत्य नवते असत्य ही नवते अंतराळ ही नवते आकाश ही नवते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्या वेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते स्वतःच्या सैनिक कुशलतेच्या बळावर बाबरने उत्तर भारताचा बराच हिस्सा जिंकला होता. पण त्याचा मुलगा हुमायूं आपल्या पित्याप्रमाणे शिपाई नव्हता. म्हणून बाबरच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी मग 1540 शेरखान नावाच्या अफगाण सरदाराने हरवून त्याला हिंदुस्थानाच्या बाहेर घालवला. मग शेरशाह सुरी या नावाने शासन सांभाळलं. तो श्रेष्ठ दर्जाचा प्रशासक होता. म्हणून युद्धांच्या मध्ये पण बघा त्याला नवी मालगुजारी प्रणाली लागू करायला वेळ मिळाला. आता 5 वर्षांमध्ये शेरशाह मृत्युमुखी पडला. मग हुमायूं अफरातफरीचा फायदा उचलीत इराणची फौज घेत 1556 हिंदुस्थानात आला. 16 वर्षांनी मग तो परत दिल्लीच्या सिंहासनावर बसला. पण 6 महिन्यांनी मग तो एका जिन्यातनं पडल्यानं मेला. जेव्हा हुमायूं राजपुतानाच्या वाळवंटामध्ये शेरखानापासून लपतछपत फिरत होता तेव्हा हुमायूंच्या पत्नीने एका मुलास जन्म दिला. हुमायूंच्या मागे हा मुलगा बादशाह अकबर झाला. पण तेव्हा त्याचं वय फक्त 13 वर्षांचं होतं. बैरम खां पालक आणि शिवाय संरक्षक होता त्याचा. पण 4 वर्षांमध्ये अकबर ह्या पालकत्वाला शिवाय दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालायला उबून गेला. मग त्याने स्वतःच्या शासनाची जबाबदारी पण स्वतःच्या हातांमध्ये घेतली. या हो जनाब. या ज्वारीचा काय भाव आहे? 10 दमड्या. पण तुम्ही तांदूळ घ्या, खूप छान आहे, सुगंधी पण. आणि बाजरी? 15 दमड्या म्हण. आणि गहू? 20 दमड्या म्हण. आणि तू भाऊ, हे काय चालवलंय तुम्ही? तुम्हाला घ्यायचं काय काय? बघा, असं पण असेल ते पण घेऊ, हे पण घेऊ, ते पण. हा तू? 125 दमड्या. आणि गुळ कसा? 65 दमड्या. किमती थोड्या जास्त नाही आहेत? 20-30% बघा जास्त आहेत. काय सांगताय जनाब,
तुम्ही भली माणसं दिसताय यासाठी वाजवी दाम मी सांगितला. अशा नाही काय म्हणताय तुम्ही की किमती वाढल्यात? हो बनिया, तू मान किंवा नको माणूस, किमती थोडा जास्त. आता चला हे सोडा, हे सांगा बघू तुम्हाला घ्यायचं किती किती आहे? सर्वच घ्यायचं आहे, अर्धा अर्धा म्हण. अर्धा अर्धा म्हण तर मग किमती कमी नाही होणार. अर्धा अर्धा म्हण यासाठीच तर म्हणतोय किमती जास्त आहेत. अरे पुरा बाजार बघा जाऊन, जरा कमी दामात कुठे मिळालं मग फुकट नाही हे सगळं. काय पूर्ण बाजार चढल्यावर हे काय? पण जर तुम्हाला नाही घ्यायचं तर तुम्ही जा ना पुढे, मी हात जोडतो, जा पुढे, जा बघू. अखेर तुम्हाला म्हणायचंय काय? आता तुम्ही जमा या श्रीमंतांना बघा, एक तर कर्ज घेतलं वरून परत करण्याचं नाव नाही घेत. हे धोकेबाज काय म्हणालात? परत करण्याचं नावच नाही घेत? एक तर मन मानेल तसा व्याजाचा दर लावलाय. व्याजाचा दर सगळ्यांसाठी सारखा आहे, तुम्ही कोणी वेगळे नाही आहे. मी वेगळा नाहीये, माहितीये मी कोण आहे? हुजूर, हा तर उलुख खान आहे, तुमच्या दाईचा मुलगा आदम खानचा साथी. हो, बदमाशांचा आधारस्तंभ. हुजूर, माझं म्हणणं माना, आपण इथं सटकायचं. नाही अहो, कोणतरी ओळखेल ना हुजूर. काही नाही, जरा ऐका तरी. अरे अरे हे काय? अरे पण अरे 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 बघा, असं पण कुठे होतं का? बघा बोलतील हे, ते समजा खरं आणि आमचं खरं असून बी चुकीचं. व अरे न्याय, या लोकांकडून काय पाहिजे? न्याय परदेशींकडनं. कसले परदेशी भाऊ? अरे आता उलूक खानाला जाताना नाही पाहिलं? बादशहाच्या दरबारामंदी तर असेच लोक भरले पुरे आहेत. इराणी तुर्कांची भरली आहे जत्रा बघा दरबारामंदी. जर अन्याय होत असेल तर बादशाह हुजुरांना तक्रार का नाही करत? अरे बाबा तुम्ही काय बोलता साथीओ, आमचा बादशाह नाही हे समजे मोगल परदेशी आहेत. अरे खूपच शहाणे हो दादा तुम्ही, बादशाह 30 वर्ष इथे आहेत आणि 30 वर्षांनी मग पण परदेशी का ते? अरे भाऊ तुम्ही काय पण म्हणा बघा, पण आम्ही हे नाही बघा मानत. जो बाहेरच्या नाला तो तर परदेशी आहे ना. हिंदुस्थानी यांच्या मंदी त्याला काय मुळीच जागा नाही. बादशाह ते बादशाह कुठे कुठे तू बोलत होतास? तूच बादशाह आहे. अरे तू काय सकाळी सकाळी येडे खोळ्या. अरे महामूरख, कुणाला पण बादशाह बोलतोयस? तुम्ही ऐकलं पण, बादशाह काल वेश पालटून बाजारात फिरायला गेले होते. हे पण खत्र्याचं तर आहेच, हे आपण सर्वांनी समजावलं पाहिजे त्यांना. श्रीमान एक पण मी म्हणेन हे बरंच झालं. ज्या बाबतीत तक्रार मी पूर्वीपासून केली आहे स्वतः पाहिले सत्य त्यांनी. जेव्हा स्वतः खरेदीला निघाले तेव्हा पत्ता लागला की किमती जमीन सोडून आकाशामध्ये पार पोहोचल्यात. तुमचं म्हणणं बिलकुल खरंय तोडरमल. यामुळे बादशाह महसुलाच्या कायद्यामध्ये कदाचित कुठला बदलही करतील. जनाब तुम्ही वजीरे आजम आहात, तुम्ही त्यांना अवश्य सल्ला द्यात. असा जरा तुम्ही म्हणणं माझं ऐकून घ्यावं. सांगा ना. अफगाण शेरशहाच्या जमान्यात देशाचे शेतकरी पिकांचा 1/3 कर म्हणून देतच आलेत. पण आता बघा, आपण आता त्यांच्याकडनं धान्याऐवजी नगद रक्कम मागतो. चूक यामध्ये तसं काय आहे? हे चूक तेव्हा नसतं जेव्हा आपण त्यांच्याकडनं धान्यांची खरी किंमत मागितली असती, किंवा त्यांच्या धान्याची ती किंमत लावली असती जी गावच्या मंडईमध्ये चालली आहे. आपण जी किंमत लावली ती बघा दिल्ली बाजाराच्या हिशोबाने आहे. ह्यासाठी 1/3 धान्याच्या बदल्यात शेतकरी जी रक्कम जमा करीत आहे ती बघा खूप जास्त आहे. म्हणून हेच मूळ कारण आहे की शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढतच चाललाय. तुमचं म्हणणं बिलकुल खरं आहे. मला वाटतं कर वसुलीचा प्राप्त कायदा नीट केल्यानंतरच बादशाह हुजुरांसमोर पेश करायचा. अगदी बरोबर. जनाब आदम खान सांगा काय बरं झालं, कुठली खास बात? या माणसामध्ये जरा पण तमीज नाहीये. बघत आहे हा एक सारखा आमची बेइज्जती करीत चाललाय. आदम खान जरा तमीज ने बोलायला शिका. बेशक तुम्ही बादशाह अकबराच्या दाईचे बेटे आहात, पण याने तुम्हाला हा हक्क नाही मिळत आहे की तुम्ही बिना इजाजत यहाँ पर यायचं मग आमच्या कामामध्ये पण मोडता घालायचा. तुम्ही हे विसरून बसलात की बादशाह अकबराने मला वजीर आजमचा हुद्दा दिलाय, समजलात तुम्ही? वजीर आजम आदम खान, बादशहांच्या बाजूला जायचं दुस्साहस नाही करायचं. आदम खान शिपायांनो. दरवाजा खोलो, दरवाजा खोलो. हुजूर, हुजूर. कोण आहे? काय झालं रे नियामत? बादशाह मी काय सांगू, अंतपुरामध्ये घुसण्याची हिम्मत केली आहे त्याने. कोणी? आदम खान ने हुजूर. त्याने वजीर आजमची हत्या केली आहे, दगा दिलाय त्यांना. काय सांगतोस तू? हो हुजूर, त्यांचा कलेवर बाहेर समुद्रावर पडलाय. आपली माणसं दुसरी कुणी आहेत? हो हुजूर, मुनीर खा राजा तोडर मला सांग, शिपायांसोबत अंतपुराची हिफाजत करा, मी आदम खानला बघतो होता. जी हुजूर. दरवाजा खोलो.
आदम खान, तलवार खाली टाक तू। खाली टाक तलवार। आता बोल तू, तू वजीर आजमची हत्या का म्हणून केलीस? कारण म्हणजे, कारण तुम्ही मला वजीर आजम बनवण्याऐवजी मूर्खास मूर्खास त्या वजीर आजमचा हुत्ता दिला होता। बदमाश, तू नेहमीच हुकूम मोडीत आलायस। आम्ही सांगितलं होतं की हरलेल्या बिचाऱ्या लोकांना गुलाम नाही बनवायचं, कोणालाच इस्लाम कबूल करण्यासाठी मजबूर नाही केलं जावं, पण तू नेहमी त्यांच्यावर सक्ती केलीस। मला सांग, तुझ्या या हरकती गैरकानूनी होत्या की नाही? आमच्यावर कुठलाच कानून लागू नाही होत। आम्ही कोणी मामूली दरबारी नाहीये। मी अखेर भाऊ आहे तुमचा। भाऊ? भाऊ भाऊ नाही, तू कपटी नीच आणि मगरूर माणूस आहेस। माझ्या बिचाऱ्या आईने तुमची परवरिश केली आहे, तुम्हाला दूध पाजलंय माझ्या आईने। माझ्या आईशिवाय अस्तित्वात काय होतं तुमचं? बैराम खानच्या हातची कठपुतली होतात तुम्ही। आम्ही तुम्हाला तख्तावर बसवलं, तुमच्या बादशहापणाची हिफाजत केली आम्ही, आणि आता बघा बघा तुम्ही, मी आम्हालाच डोळे दाखवत आहात। बघ, ते सर्व केव्हा संपलं सुद्धा, आता मी तुम्हा सर्वांच्या सापळ्यातनं बाहेर आलोय, समजलास? तुमचा गैरसमज होतोय, तुम्ही आमच्या सापळ्यात केव्हा बाहेर। आदम, आदम खान, नाही सर्व खैरियत, गिरफ्तार करायला जा, घेऊन याला आणि साखा दंड बांधून किल्ल्याच्या भिंतीच्या खाली द्या। फेकून जर जिवंत वाचलं तर पुन्हा फेकून द्यायला। बैरम खानने बादशाह अकबरांच्या हक्कांचं खूप रक्षण नेहमीच बारकाईने केलंय, पण बिचाऱ्याची हत्या केली गेली। बादशहांची दाई मम अलक, मग तिचा मुलगा आदम खानने स्वतःच्या हिशोबानेच बादशहांना चालवायला सुरू केलं। मला ह्याची खात्री होतीच की स्वतंत्र राज्य पूर्णपणे चालवण्याची मनीषा असणारे आमचे शिवाय तरुण बादशाह अकबर एक ना एक दिवस जरूर आपली दाई शिवाय तिच्या मुलाच्या सापळ्यातनं बाहेर येतीलच। पण ही अपेक्षा मला नव्हती की हे सर्व इतक्या शीघ्र होईल, शिवाय इतक्या भयानक ढंगाने। पूर्ण राज्य चालवायची आणि प्रजेस पूर्ण समजायची जितकी गहन नजर अकबर बादशांजवळ आहे, अहो तितकी पण आमचे जुने मालक शेरशाह सुरींजवळ पण नव्हती। बादशाह अकबरांचा नेहमीच असाच प्रयत्न होत आलाय की परिपूर्ण राजा बनायचा आपण, ज्याला देशातले सगळेच छोटे मोठे आपला मानतील। महाराणी जोधाबाई यांच्याशी विवाह केल्याने बादशहांनी आम्हा सर्वांस मोठ्या अचंब्यामध्ये टाकलं। मग हिंदूंद्वारा दिला जाणारा जजिया कर माफ केला त्यांनी, मुफ्ती लोक आणि उलेमांनी ह्याला सक्त विरोध केला। प्रशासकीय नजरेने मलाही वाटलं असं खरंच की जजिया संपवल्या कारणाने सल्तनतीच्या आमदनीवर परिणाम होईल भारी, पण बादशहांच्या या अशा वागण्याने हिंदूंचा विश्वास बादशहावर अजून वाढला। लढाईमध्ये हरून बसलेल्या लोकांसुद्धा गुलाम नाही बनवायचं, इस्लाम कबूल करण्यासाठी कुणालाच मजबूर नाही करायचं कधी, खऱ्या प्रगतीच्या विचारवंतांना बढावा द्यायचा। मला पूर्ण विश्वास होता की ह्या सर्व बाबींसाठी पण त्यांना उलेमांशी झुंजावं पण लागेल, पण अकबर बादशहास हे माहीत पण आहे की उलेमांशी केव्हा सक्तीने व्यवहार करायचा आणि केव्हा उलेमाची कदर करायची असते। शेख मखदूम मुल्क, ही घटना आग्र्यामध्ये हो झाली, अगदी बाजारात पण, मग तुम्ही? हे तर मला पण माहीत आहे, पण हा दंगा कसल्या दंग्याचा विषय चाललाय मोहतरम? हुजूर, मी मागील दिवसात आग्र्याच्या बाजारात झालेल्या दंग्याविषयी बोलतोय। तो दंगा शेख मखदूम मुल्कच्या लोकांनी भडकावला होता। सरासर खोटं आहे हे। दंग्याला जबाबदार मीर हब्श होते, त्यांना त्यांची शिक्षा पण मिळाली आहे। तपासाचा निष्पन्न आहे हुजूर की मीर हब्श स्वतःला काझी समजत होते, पण भर बाजारात न जाणे का म्हणून
शेख मखदूम मूलच्या लोकांनी त्यांची हत्या केली. बरं मग पुढे रक्ताची होळी झाली. हुजूर, तो बघा आपला स्वतःला काझी समजायचा. खर तर तो होता एक पाखंडी आणि वाईट. पण राजा बिरबलना कदाचित आमचं म्हणणं नाही समजू शकणार, पण तुम्ही नक्की समजणार आहात. तो मुसलमानांना भडकवायचा, यासाठी आमच्यातल्या लोकांनी त्या दुष्टाला नेहमीसाठी खामोश केलं. मग हेच पण दंग्याचं कारण बनलं. हा हुजूर, हे पाखंडी बेहद खतरनाक असतात, शिवाय खऱ्या मुसलमानांच्या वेशामध्ये लपलेले असतात. आम्ही एका अजून पाखंडीचा बुरखा फाडलाय. खूप इज्जतदार मोठे गुरु मानले जातात जे, शिवाय आपल्या तरुणांच्या मनामध्ये जहर घोळतात ते. त्यांचं नाव आहे शेख मुबारक. म्हणून आमची अर्जी आहे की मुबारकना उलेमानूंच्या समोर हजर राहण्याचा हुकूम दिला जावा. नाही 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 नाही, शेख मुबारकना पाखंडी म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान. खूप बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे. आमचा पण हाच ख्याल आहे. अशा विद्वानासाठी आपण वाईट वाईट हे बोलणं ठीक नाहीये. हुजूर, तो शरियतला विरोध करीत आहे, शिवाय मग स्वतःला पण शरियतचा खरा प्रचारक पण मानत आलाय. आम्हाला बघा त्याच्याशी सवाल जबाब करायचा आहे, शिवाय त्याचा खोटा विश्वास सुद्धा सिद्ध करायचा पूर्ण हक्क आहे. आम्ही आमच्या धर्माचे रखवालदार, आमचा हा हक्क कोणीच नाही हिसकावू शकत. तुमच्यापासून तुमचा कोणी हक्क नाही हिसकावत जनाब. सल्तनतीच्या हर छोट्या मोठ्या धार्मिक मामल्यामध्ये तुमच्या मशवऱ्याशिवाय आम्ही एक पाऊल पण नाही उचलत. माफ करणार हुजूर, आमचा ख्याल असा नाहीये. बघा तुम्ही जझिया संपवण्यापूर्वी आमचा सल्ला कुठे घेतला? ऐका, तो राजकीय मामला आहे. शेख मुबारकचा बर्ताव धार्मिक आहे, फक्त त्याचा फैसला करण्याच्या हक्कावर बोला. मग हुजूर, मुबारकला फौरन गिरफ्तार करा आणि आमच्याकडे पेश करण्याचा हुकूम जारी करा. जशी तुमची इच्छा. हुजूर, काय हो, जगाचा अंत आलाय की वाईट लोकांनी चैनीत जगायचं आणि भल्यांना इथे दुःख सहन करण्यास मजबूर केलं जातं? हाच तुमच्या दरबाराचा न्याय आहे? बिरबल, मी राजकारणाशी जोडून घेतलेल्यांमधला आहे, म्हणून धार्मिक मामल्यांमध्ये दखलंदाजी करणं माझ्यासाठी ठीक नाही आहे. उलेमा सांगत आहे की शेख मुबारक धर्मविरोधी आहे, यासाठी त्यांना सजाए मौत दिली जावी. आम्ही करू पण काय शकणार? तुम्ही शेख मुबारकना बोलवा, मग उलेमाच्या आणि त्यांच्या बैठकीची व्यवस्था करावी. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. बसून घ्या हो बदायोनी, सांगा कसं येणं केलं? जनाब, वाईट खबर आहे. दरबारातनं माझ्या दोस्ताने खबर दिली की उलेमाने बादशहाकडनं तुमच्या गिरफ्तारीचा हुकूम जारी करावलाय. उद्या सकाळी इथे शिपाई येतील जनाब. माझ्या दोस्ताचा सल्ला आहे की तुम्ही तोपर्यंत कुठे लपायचं जोपर्यंत तुमच्या हक्कामध्ये लढण्यासाठी दरबारामध्ये तुमच्या बाजूचे होत नाहीत. बदायोनी, मानलं की दुश्मन ताकदवर आहेत, पण खुदा हर पल असतो जागरूक. शिवाय जेव्हा एक न्यायपसंद बादशाह आपलं राज्य चालवित आहे, तेव्हा कपट्यांचा सामना करण्यामध्ये घाबरायचं का आपण? शिवाय मग उलेमा साबित काय करणार? बदायूंनी आमच्या वडिलांनी केव्हाच असं काही नाही सांगितलं जे धर्माच्या विरुद्ध असावं. अबुल फजल, माझं म्हणणं समजत नाहीस बघ तू. शरीयतमध्ये काही बदलाव केल्यास तो गुन्हा मानला गेलाय. शिवाय मेधेवी फिरतीच्या तर्फे शेख मुबारकांचं विधान मुळीच लपलेली बाब नाही. माझ्या वडिलांचे विचार काय धर्माच्या विरुद्ध आहेत? पाखंडी आहेत. अरे, ह्यांच्या सगळ्यांच्या नजरा बंद अवस्थेत आहेत. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन पण असतात. शिवाय इस्लाम मध्ये भलं करण्याचे अनेक रस्ते पण सांगितले आहेत. माफ कर मला, पण तू पुस्तकी पोपटासारखा बोलतोस. उच्च वरच्या तत्वांमध्ये गुंतणारा नेहमी तुला इस्लाम विषयी काय समजतं? बोल. बस करा बदायूंनी, माझ्या भावाची बेइज्जती बिलकुल बर्दाश्त नाही करणार. तुम्ही स्वतः काय आहात? उलेमांच्या हातची एक कठपुतली? बाबा, तुम्ही अस्थींमध्ये एक साप पाळलाय. साप. खूप झालं, चुप राहा. तुम्ही सर्व माझे शागिर्द की एक दुसऱ्यावर तुटून पडणारी हिंसर जनावर? पण बाबा, याने तोंड बंद ठेव बघू. आणि फैजी, तू पण. बदायनी, माझं म्हणणं समजतो. कुठला पण धर्म किंवा कुठला इमान स्वतःमध्येच पूर्ण नसतो. चूक असं पण सांगणं होईल की ह्यामध्ये कुठलं कामाचं मुळीच नाही. जर मी एका नव्या विचाराची तारीफ करतो तर मला चुकीचं नाही समजलं पाहिजे. बादशाह मला समजतात. याचसाठी आता उलेमा समोर पेश होण्यामध्ये मला ना कुठली भीती आहे ना शंका. महतरम, मी फर्ज मानित तुम्हाला सावध केलंय. ठीक आहे, बाकी तुमच्या हातात.
खूप पहाटेच शिपाई आले, पण आम्ही पूर्वीच घर सोडलं होतं. आम्ही न भेटल्याने डोकी फिरल्यामुळे त्यांनी पुढला भाग आमच्या घराचा तोडून टाकला. मग आमची चौकी पण तोडली जिच्यावर बसून मी शागिर्दांना रोज शिकवत असे. आम्ही बाहेर गेल्याने कदाचित चांगलंच झालं, पण आमच्या बादशाह अकबरांवर निष्ठा असण्याचं पूर्ण ठोस पण कारण आहे. ज्या दिवशी बादशाह अकबरांना 20 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांना एक परमात्मिक अनुभव मिळाला. एकाएकी वाटलं त्यांना आपल्या आत तो आत्मा नाही रीते पण जाणवलं स्वतःला. मग ही विषण्णता अनेक दिवस राहिली आणि जेव्हा मी हे पुरं ऐकलं तेव्हाच मला अंदाज सुद्धा आला की बादशांच्या डोक्यामध्ये धर्म समजून घेण्यासाठी एक जणू वादळ चाललंय. बस तोच अनुभव जो मला पूर्वीपासून सतावित आहे. हेच ठोस पण कारण आहे ज्यामुळे पण बादशाह अकबर अकलेच्या विषयामध्ये मला समजतील याची खात्री आहे. सूफी संतांच्या मध्ये पण बादशाह अकबरांनी त्यांच्या डोक्यातील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. ते दरवर्षी अजमेर शरीफला जायचे आणि तिथे हजरत मोइनुद्दीन चिस्तीच्या दर्ग्यावर माथा टेकायचे आणि हो ते सलीम चिस्तीचे अनुयायी पण बनले, जे आग्र्याजवळ सिखरी गावामध्ये एका खडकाच्या छायेमध्ये राहत होते. हजरतांनी बादशाह अकबरांची मनीषा पुरी केली. मग बादशाहना दुवा दिली की त्यांना 3 मुलगे होती. मग वर्षभराच्या आतच जोधाबाईंनी शहजादा सलीमला पण जन्म दिला. बादशाह अकबरांच्या खुशीचं तर काय सांगायचं आता. म्हणून त्यांनी त्वरित हुकूम जारी केला, एक दुसरी राजधानी सिखरीच्या जवळ बनवली जावी. पण पूर्णरित्या समाधान त्यांना हजरत सलीम चिस्तीकडनं पण नाही मिळू शकलं. थोडे दिवस लोटल्यावर माझा मोठा मुलगा फैजीने मला पैगाम पाठवला की स्थिती आता तुमच्या हक्कामध्ये आहे, म्हणून तुम्ही आग्र्याला परत या आता. हो, त्याच दरम्यान बादशाह अकबरांनी गुजरात फत्ते केलं, म्हणून त्या खुशीमध्ये शाही जश्न करायचा ऐलान केला. तेव्हाच मी म्हटलं की बादशहांसमोर जाऊन विचार तिकडे जाहीर सांगण्याचा हा एक सोनेरी मौका आहे, म्हणून मी बादशाह मोठ्या त्या असीम हस्तींचं दर्शन करण्यासाठी जातो. बघा, गुजरातवरची फत्ते यादगार बनवण्यासाठी आम्ही फैसला केला आहे की आमच्या नव्या मोठ्या राजधानीचं नाव फत्याबाद ठेवायचं. वा पधाय, वा सुभान, वा जहा पना. आज जेव्हा सगळी दुनिया तुम्हाला मुबारकबाद देत आहे, मला तुमच्यासाठी एक वरच्याचा पैगाम ऐकू येत आहे. पैगाम जाहीर करावा शेख मुबारक. हुजूर, थोडा अशा तऱ्हेचा दैवी आवाज पडत आहे कानात. सगळ्या दुनियेवर बादशाह अकबरांनी खूप मोठी फते मिळवली, याचसाठी बादशाहना पूर्ण दुनियेचा आता पेशवा म्हणून पण जाहीर केलं जात आहे. जहापना, तुम्हाला विनंती आहे की आपल्या धर्मामध्ये धर्मांधपणा संपवायचा आणि बुद्धीला बढावा द्यायचा. वा, या मौक्यावर तुमचा हा पैगाम सर्वात निराळा आहे, याने फारच आम्हाला ताकद मिळाली. खूप खूप शुक्रिया तुम्हाला. हुजूर, हा आहे माझा शागिर्द कादेर बदायूनी, मग हा आहे माझा मुलगा अबू फसल. जर हे पण तुमच्या मोठ्या मुलासारखे फैजी सारखे चांगले बोलत असतील आणि यांचे विचार तुमच्यासारखे प्रभावी आहेत, तर हे पण आमच्या दरबाराची शोभा वाढवतील. जहापना, खूप खूप शुक्रिया. तर मग जनाब, तो दरबारी भर दरबारात उठून उभा राहिला आणि मला वरच्या आवाजात त्याने विचारलं की आम्ही सगळे बघा गोरेपीठ, पण तुम्ही काळे का? मी समजून गेलो की जनाब माझ्यावर जळतायत आणि मला हुजुरांच्या नजरेत पाडायला बघतात. मी फार साधेपणाने उत्तर दिलं की मोहतरम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर एकदम सोपं आहे. जेव्हा खुदाने रंगबिरंगी पुतळे बनवले, मासे बनवले, पक्षी बनवले, जनावरं बनवली, तेव्हा पण त्याच्याजवळ दुनियेला देण्यासाठी थोड्या फार किमती वस्तू होत्या. म्हणून पहिला त्याने माणूस, हा माणूस बनवला आणि माणसाला खुदाने सांगितलं की बघ, मी तुला ते सगळं देईन जे तुला हवंय, पण अट अशी आहे की तुला ते घेण्यासाठी माझ्याजवळ स्वतःला यावं लागेल. तर खुदाच्या दरबारामध्ये एका बाजूला रूप वाटलं जायचं, एका बाजूला अक्कल आणि एका बाजूला दौलत.
मी म्हटलं मी बघा सर्वप्रथम पोहोचलो तिथे जिथे अक्कल वाटली जायची. पण अक्कल घेतल्यावर मग जेव्हा मी सुंदरता घेण्यासाठी पोहोचलो तेव्हा सुंदरता संपली होती सगळी. बिरबलांच्या हजरजबाबींच. आणि एक मिनिट, आणि तो आमचा दोस्त माझ्या समोरच बसलाय आणि खूपच सुंदर आहे. जेव्हा अक्कल घेण्यासाठी पोहोचला तेव्हा अक्कल संपली होती सगळी. आमच्या दरबारामध्ये बिरबल सारखा बुद्धिमान दुसरं कोणीच नाहीये. हुजूर, हुजूर तुम्ही मला थोडासा वेळ देऊ शकता का? नाही, आपण जरासा चालायचं का हुजूर? इथे हसून झालं, थोडं चालायचं पण होऊ द्या. चला. शुक्रिया. हुजूर, मैफिलीतनं तुम्हाला अशा तऱ्हेनं उठून आणलं त्यासाठी क्षमा मागतो मी. नाही नाही, मुळीच बिघडत नाही. खरं तर माझी इच्छा अशी की दरबारी विषयांपेक्षा निराळेच विषय होऊ शकले तर. कुठला गहन विषय दिसत आहे राजा तोरडमल? सल्तनतीच्या व्यवस्थेसाठी आणखी तुमची जास्त रक्कम मागायची इच्छा तर नाही आहे? नाही नाही हुजूर. हुजूर, काही महिन्यांपूर्वी प्रयाग जवळच्या एका जागीरमध्ये थोड्या गाववाल्यांनी मिळून विद्रोह करण्याचा प्रयत्न केला. विद्रोही होते रागात कारण त्यांना वाटायचं असं की जागीरदार त्यांचं शोषण करीत आहे. खूप रागावलेल्या विद्रोहींनी जागीरदाराच्या कारकुनाची हत्या पण केली. गावच्या मुखियाला आम्ही गिरफ्तार पण केलंय. विद्रोही मुखिया आणि जागीरदारास मी इथे बोलवलं आहे. हुजूर, एक पण मी तुम्हाला सांगतो, दोघेही ते हे नाही जाणत की सर्व तुम्हाला भेटण्यास आले आहेत. ह्यासाठी होऊ शकतं की ते तुमच्या समोर बोलण्यासाठी पण ते दचकतील. माझ्यावर सोडा तुम्ही ते. यावं. राजा तोडरमल, माफ करा, मेहरबानी करून मला सांगा तुम्हाला माझ्याकडनं हवंय काय. मी अनेक दिवसांपासून तुमच्या जबाबाचा इंतजार करतोय. इतकंच नाही, या एकांत जागेवर मला ह्याच्या साथीने राहावं लागतंय, जो एक गुन्हेगार पण आहे. श्रीमान, तुम्ही घोड्यावरनं खाली उतरा आणि जरा शिष्टाचाराने वागा. आता ह्यावेळी तुम्ही जहापाना अकबर समोर उभे आहात. आदाब. हा सांग बघू, तू जहागीरदारांच्या विरुद्ध विद्रोह का केलास? सांग, घाबरू नकोस. हुजूर बघा, या जागीरमध्ये आमचं गाव आहे. मूळ त्याची किंमत आधीच 20,000 रुपये सालाना नक्की केली गेली आणि ही रक्कम पण आम्ही बघा जरा न सांगता जागीर साहेबाला पुरी देत आहे. मागील वर्षाला जागीर बदललं, मग नवीन जागीरदार बनलं. पण बघा, यांनी कराची रक्कम 20,000ची वाढवीत 30,000 केली. आम्ही समजेनी यांनी अर्जी केली की सरकार ही रक्कम चुकवण्यास आमच्यावर जुलूम नका करू, पण हे नाही मानले. आमची छोटी छोटी बघा पोरं आहेत, आम्ही हे पण सांगितलं तरी हे नाही मानले. मागच्या वर्षाला बघा आम्ही 30,000 रुपये आम्ही उपाशी राहून आणलं दिले, पण यावेळेस बघा सरकार आमची सगळी पिकं पुरामधी वाहिली. सरकार आम्ही कसं काय चुकवायचं? पण याने जोर केला, मग आमच्या थोड्या पोराने तरण्या वसुली करणाऱ्याची हत्या केली. हुजूर हुजूर मला माफ करा, माफ करा सरकार. बोला, तुम्ही एका वर्षाचा कर माफ का हो नाही करत? हुजूर, ह्यामध्ये माझं खूप नुकसान होईल. जेव्हा ही जागीर मला सोपवली गेली तेव्हा ह्याची किंमत 30,000 मला सांगितली गेली, पण मग मला पत्ता लागला की जागीर 20,000 से जास्तीची नाहीये. आता मला बघा 30,000 हिशोबाने माझा हिस्सा जमा करायचा आहे. मी 300 घोडे आणि काही माणसं पण ठेवलीत. पण जागीरच्या किमतीमध्ये इतका फरक कसा हो झाला? हुजूर, अन्याय जागीरांची किंमत आखणाऱ्या बघा हाकिमाची आहे. जेव्हा एखाद्या दरबाराला कुठली जागीर पसंत नसते तेव्हा हाकीम मूळ किंमत वाढीव भावाने सांगत असतात. लालचीमध्ये येत दरबारी सुद्धा जागीर घेतात ती, मग शेतकऱ्यांकडनं वाढवलेली रक्कम मागतात. बस इथनंच तंटे सुरू होत असतात. तोडरमलजी, आम्हाला वाटलं तुम्ही असल्यामुळं सगळं काही कायद्याने चाललं असेल तिथे. बरं, तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं आता. हुजूर, आपण शेतकऱ्यांकडनं सरळ मालाचा कर वसूल केला पाहिजे, दरबारांमार्फत नाही.
मग मालाचा कर वसूल कोण करणार? हुजूर, आपण हकीम आणि कर वसूल करणाऱ्यांचा एक नवा हुद्दा तयार करायचा, निवडून लोकांना तालीम द्यायची, मग पूर्ण देशामध्ये मालाचा कर एकत्र करण्याचा एक आपण कायदा बनवायचा. नवीन हकीमांना सर्व एकाच न्यायव्यवस्थेच्या हिशोबाने काम करावं लागेल, शिवाय त्यांना एकच पदवी दिली जाईल. हकीमांसाठी जुन्या चालत आलेल्या भाषेचाच वापर केला जाईल. याने फायदा हा होईल की गुजरातच्या एका हकीमाची बदली जर पंजाबला केली गेली तरी पण पूर्ण सुरळीत रीतीनेच तो आपल्या नव्या जागेवर काम करू शकेल. याने पण जागिरांचं महत्व कमी होणार आहे. पण दरबारी आणि जागीर याचा स्वीकार करतील? मग या मुद्द्यावर वाद चर्चा अनेक वेळा झाली. अखेरीस सल्तनत पूर्ण 12 सुभांमध्ये वाटली गेली. दर सुभ्यामध्ये एक सुभेदार ठेवला. जमिनीच्या माप मोजणीसाठी आम्ही एकच व्यवस्था बनवली. याने फायदा हा होत गेला की शेतकऱ्यांना अधिकारी वर्गाच्या मेहरबानीवर नाही राहावं लागलं. अशा तऱ्हेने शेतीच्या जडणघडणीसाठी आम्ही शेतकऱ्यांस पूर्ण बढावा दिला. याने राजस्वामध्ये वृद्धी होत गेली, शिवाय स्वराज्याची ताकद वाढली. हे जरूर आहे की हे करण्यामध्ये बरीच वर्ष लागली, पण ह्याने सल्तनत पूर्ण एकजूट राखण्यामध्ये खूपच मदत मिळाली. आपण गुजरातच्या रस्त्यातनं आपल्या फौजा केव्हा हटवणार? आमची इच्छा आहे की परिस्थिती तिथे लगेच सुधारावी. हुजूर, आपण आपल्या फौजा परत नाही बोलवू शकत. का? आपल्याला मेवाडच्या सैन्याकडून धोका आहे. म्हणजे संधी मिळताच राणा प्रताप आपल्यावर तुटून पडेल. राणा प्रताप सिंग, राणा आणि त्याचे काही शिपाई जेव्हा इच्छा असेल आपल्या सल्तनतीच्या फौजेवर हमला करू शकतात. ही शर्मेची बाब नाहीये. राणा अजून आमच्या दरबारामध्ये हजर का नाही झाला? पण हुजूर, तो आपल्या मुलाला पाठवायला म्हणे तयार आहे. आम्हाला त्याच्या मुलाची जरूरत नाहीये. आमची ख्वाहिश आहे की तो स्वतः आमच्या समोर हजर व्हावा. राजा मानसिंग, हुकूम. तुम्ही आमचे दूत बनून त्याच्याजवळ का हो नाही जात? तुम्ही नाही जेवणार? मानसिंग, मी तुझा आदर सत्कार केला हेच खूप झालं. आता एकत्र भोजन करून जात मुळीच बिघडू नाही देणार. असं का म्हणताव राणा प्रताप? म्हणजे तुला नाही माहित पण तू राजपूत स्त्रीचा परजातीशी विवाह केलायस, दास बनून त्यांची चाकरी करीत आहेस, मग तरी पण तुला नाही माहित? राणाजी, मी आता बादशहांचा दूत या नात्याने इथे आलोय. खासगी तंट्यानं बघा, माझ्याजवळ समय मुळीच नाही. मानसिंग, आता तुझ्या बादशहास मला संदेश बघ द्यायचा आहे जेव्हा, तेव्हा स्वतः यावं त्यांनी. तुम्हाला माहित पण तुम्ही काय सांगता हो? बादशहाने पाठवला पण तो एका छोट्या माणसास दूत बनवून, ज्यांचं पूर्ण खानदान माझ्या चाकरीत होत. राणा साहेब सांगतो, मी इथे स्वतःची आणि बादशाह हुजूरांची बेइज्जती सहन करायला आलो नाहीये. घमेण आता बाजूला ठेवा तुम्ही, मग बादशहांच्या हुकुमांचं पालन करा आणि पटकन त्यांच्या समोर हजर व्हा. तुम्ही समजा तुम्ही असं नाही केलं, विद्रोह समजला जाईल ह्याला मग, आणि सल्तनतीची फौज हल्ला करून मेवाडवर कब्जा करणार आहे. मानसिंग, तू सांग रे त्यांना, मेवाड केव्हाच अकबर समोर शीश नाही झुकवणार. माझे सर्व नात्यातले पण त्यांचे नोकर बनलेत, पण मी असं मुळीच नाही करणार आहे. माझ्या पूर्वजांच्या महान परंपरेचा असं करून मी विश्वासघात केव्हाच नाही करणार आहे. राणाजी, तुम्ही विचारलं होतं की मी बादशहाची सेवा का करीत आहे? कारण आणि काय? सर्व देशद्रोही तुम्ही, नालायक पुचाट सगळे. पण ह्यामुळे की आम्हाला सल्तनतीची ताकद पुरी समजली आहे. शिवाय मी हे पण जाणलं आहे की सल्तनतीचा हिस्सा बनून राहिल्यामुळे तुमच्याजवळ जास्त ताकद पण असेल, स्वतंत्रता सुद्धा असेल. अरे सर्व दास तुम्ही, दास हो, आणि एक दास कधी पण स्वतंत्र नाही होऊ शकत. मानसिंग, केव्हा पण स्वतंत्र नाही होऊ शकत. राणाजी, तुम्ही मागील जमान्यामध्ये जगत आहात. तुमचा स्वातंत्र्याचा विचार आज त्याचं महत्व कवडी समान. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य कसल्या स्वातंत्र्याचं बोलता हो? तुमची जमीन तर सगळी नापीक, व्यापारासाठी तुमच्याकडे नाहीत वस्तू, पण तुम्ही आणि तुमचे पूर्वज नेहमीच लुटमारीवर जगत आलात. म्हणून जेव्हा सल्तनत तुमच्या दरवाजावर टकटक करीत बघा आहे,
तेव्हा लूटमारी पण तुमच्यासाठी कठीण होऊन बसेल. माझं म्हणणं मानावं आणि सल्तनतीत मिळावं. तुम्हाला पण सगळ्यामध्ये हिस्सा मिळून जाईल. धान्य, व्यापार, राजस्व, शानमौ सगळ्यामध्ये. सगळ्यात? पण सन्मान मात्र नाही. म्हणून सन्मानाशिवाय हे सर्व धुळी बरोबर होत असतं मानसिंग, धुळी बरोबर. तुमचा सन्मान पण कोणीच हिसकावत नाही राणाजी. तुम्ही सांगा बघू, माझ्या परिवाराच्या सन्मानामध्ये काय कमी हो झालीये? सगळ्या खानदानाने ज्या सन्मानाचा स्वीकार केलाय तुझ्या, आम्हा सर्व राजपूतांचं शीर शर्मेने झुकवलंय पार. असं आहे मग सगळे राजपूत. आपल्या जयपूरचं संगीत, काव्य, पूजापाठाच्या परंपरांचं अजूनही पालन काहो करतात. जर आमचा अपमान सल्तनतीकडनं झाला असता मग असं का म्हणून आहे? राणाजी, सत्याला समजण्याचा तुम्ही प्रयत्न करा हो. अकबर बादशाह सन्मानाचा पूर्ण अर्थ समजतात. जर असं नसतं होत आम्ही त्यांना इतकं महत्व पण दिलं नसतं केव्हाच. तू काही पण बोल मानसिंग, मी म्हणेन तुला एक भित्रा, बेशरम, शिवाय देशद्रोहीच. मेवाड केव्हाच बघ त्या रस्त्यावर नाही जाणार जो तू मला सांगतोयस. मग ठीक आहे, तुमचा हा संदेश मी बादशहांपर्यंत पोहोचवणार आहे. पण जाता जाता एक सल्ला देतो, तुम्ही युद्धाची तयारी ठेवा करून. सर्व जलपात्र पूर्ण डाका तोडून, ज्यामध्ये तो नीच गेला पाणी पिऊन, ज्या जागेवर बसला तो, तो जमिनीचा तुकडा डाका खोदून. माझी इच्छा नाही मुळीच की मेवाडच्या लोकांना या देशद्रोहीची फूस लागावी. जेव्हा बादशहाना माहिती मिळाली की राणा प्रतापने माझी बेइज्जती केली आहे आणि हजर होण्यास नकार देऊन टाकलाय, तेव्हा मग त्याने हुकूम दिला की मी सल्तनतीची फौज घेऊन मेवाडवर चढाई करावी. माझ्या साथीला बिकानेर, शिवाय बिकानेरचा राजकुमार दिले. राणा प्रतापच्या साथीस भिल्ल, आदिवासी, शिवाय दिल्लीवर स्वतःच्या हुकूमतीचं स्वप्न बघणारे पण अफगाणी लोकांचे काही सरदार. राणा प्रतापच्या साथीदारांनी हळदीघाटीच्या मोठ्या जागेवर स्वतःचा जमाव करून ठेवला होता, जिथनं तो आमच्या फौजेला मागे ढकलण्यामध्ये यशस्वी झाला. मला वाटलं त्या दिवशी आम्ही हरणार आता, पण राणाजीने पण एक चूक केली. लढाईच्या जोशामध्ये येत तो स्वतःची जागा सोडून समतलावर आला. मग काय, राजपूतांना हरण्यात वेळ मुळीच नाही लागला. राणाजींना मैदान सोडून पळून जावं लागलं. मग बराच काळ तो आमच्या रस्त्यातला काटा राहिला नेहमीच. पण मात्र त्याने बादशहासमोर शीश मुळीच नाही झुकवलं. मग त्याचा दृढ निश्चय आणि साहस दिसताच बादशहाने त्याला सतावणं बंदच केलं आणि मेवाडच्या पहाडांमध्ये भटकण्यास म्हणून सोडून दिलं. थोड्या वर्षाने आम्हाला पत्ता लागला की राणाजी मृत्यू पावला आहे. म्हणून असं वाटलं की माझ्याच शरीराचा कुठला हिस्सा हरवला आहे. दुःखद पण हे आहे की मोठा त्याच्यासारखा साहसी आणि गोडवानाच्या राणी दुर्गावतीसारख्या स्वाभिमानी शासकांना सुद्धा मरावं लागलं पळपुटे बनून. पण बादशहानं विरोध केल्याने एका तऱ्हेने पण त्याने स्वतःचं दुर्भाग्य स्वतःच निवडलं. शेख मुबारक, तुम्ही इथे नाही बसू शकत. तुम्ही इथे पण दरबाराच्या कायद्यानंच बसलं पाहिजे. अब्दुल नवीनचं अगदी बरोबर आहे. मला वाटतंय उलेमा हजरत जर मक्के शरीफकडे तोंड करून बसतील तर जास्त बेहतर होईल. हा दरबार नाही आहे बदायूनी. नाही, याने इथे नाही बसायचं. हे बघा, इथे बसणं योग्य नाही. ह्या जागेवर सय्यदांचा फक्त हक्क आहे. बघ, रसुलांच्या खानदानातले ते सर्वात ऊंचा दर्जा रसुलांचा. बादशहांपेक्षा पण ऊंचा? पोरकटपणे बोलू नकोस फजल. स्वतःच्या वडिलांना म्हणावं, स्वतःकडे बघावं झालं त्यांनी. एका नाचणाऱ्या गाणाऱ्यापेक्षा सुद्धा फुकट गेले ते. सबुरीने घ्या जनाब. बादशाह सलामतांचं जरा येणं होऊ द्या, ते स्वतःच फैसला करते. ठीक आहे, तोपर्यंत या बैठकीवर कोणीच नाही बसणार. अरे वा, तुम्ही सर्वांनी तर वादविवाद चर्चा सुरू पण केली. हा हुजूर, आमच्यातला वादाचा मुद्दा हा आहे की ह्या बारादरीमध्ये बसण्याचा क्रम काय असावा. आधी बसा तर खरं, तुम्ही बसा. हुजूर, कारवाई सुरू करण्यापूर्वी एक अर्जी करायची की एक असाच मुद्दा आहे बिकट. पण मग प्रथम आम्हाला सांगायचं हे तुम्हाला की आम्ही तुम्हाला इथे का बरं बोलवलंय. कधीचाच हे चाललंय हा प्रश्न आम्हाला सतावीत आहे.
की एका बादशहाची जिंदगी म्हणजे काय फक्त लढाया जिंकत ताकद हासिल करणच आहे? आम्ही कधीच जीवन आणि मृत्यू समजणं, मग खुदा जो यांचा मालक आहे पूर्ण त्याला जाणण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आणि जेव्हा पण आम्ही धार्मिक पंडित महात्म्यांशी बोलून पाहिलंय तेव्हा भ्रम अजून पण वाढत आलाय. एक पंथ सांगणार की असं होत असतं, दुसरा सांगणार की असं नाही होत आहे. म्हणून तुम्हीच सांगा आता की खुदाच्या राहमध्ये भटकणाऱ्या माणसास याने किती तकलीफ होत असावी. याचसाठी आम्ही फैसला केला आहे की दर गुरुवारी रात्री बघा आपण शिवाय तमाम धर्मांचे पंडित महात्मे इथे एकत्र येऊ, मग सत्य पूर्ण समजायचं आणि खरोखर तिथे पोहोचण्याचा पुरा प्रयत्न करायचा. वा, पण माझी एक अर्जी आहे तुम्हाला की भावनेला तुम्ही स्वतःची बुद्धी आणि फैसल्यांवर भारी नाही होऊ द्यायचं. वा, मग आजपासून या सुंदर बारादरीला सर्व इबादत खाना नाव द्यायचं. हुजूर, पण बसायच्या व्यवस्थेविषयी पण. दरबारामध्ये जो तुमचा हुद्दा आहे तो इथे महत्वाचा नाहीये. इथे तुम्ही दरबारी नाही आहात. आणि हुजूर, याचा फैसला आम्ही पण आधीच करून झालाय. मी विचारतोय, बसायची सगळी व्यवस्था पण आधीच का नाही केली गेली? कमीत कमी उलेमाच्या बसण्याची खास जागा पूर्वीच ठरवायची. तरी बादशाह सलामत हे यहां सांगणार कोण? शिवाय उलेमांचा हा अपमान बादशहाच्या पाखंडीशी दोस्तीचं कारण आहे. आणि मला वाटत नाही अशा तऱ्हेच्या सभेमध्ये आम्ही विवाद केल्याने खऱ्या धर्माचं थोडं पण भलं होईल. बरं, मग होत गेलं हे की धर्माच्या पैलवरून तंट्यासारखा विवाद होत राहिला तरी एका सर्वसाधारण मतापर्यंत नाही पोचलो आम्ही. अनेक प्रश्नांवर बादशहांना समजावण्याची जबाबदारी मला दिली गेली. बदारणी, तुमचं मत काय आहे? उलेमाचं कुठेच एकमत काही केल्याने होत नाही. बघा, इस्लाम तात्पुरत्या लग्नाची इजाजत देत आहे. हुजूर, हे काझी साहेबांवर अवलंबून असतं. जर काझींचा संबंध अशा पंथाशी जोडलेला असेल जिथे तात्पुरती लग्न करतात, मग हे योग्य कायद्याने मानलं जाईल. पण तात्पुरतं लग्न शरीयतच्या कायद्याच्या खिलाफ आहे. वा, खूप, किती सरळ आणि साफ जवाब आहे. शाबास बदायूने. नंतर मग बादशहांच्या मनामध्ये माझ्यासाठी जागा बनली. म्हणून मग सारखीच माझ्याशी विचारपूस चालायची. त्याने असं होऊ लागलं की तो पाखंडी अबुल फजल माझ्यावर जळायला लागला. तो पाखंडीच्या बाजूने पण बादशहांचा जो आधी झुकाव होता पूर्ण बढावा द्यायला लागला त्याला. जैन, हिंदू, इतकंच नाही तर पारशी धर्मीय पण आमच्यामध्ये विवादात सामील होत गेले. काही या काफिरांपासून स्वतःच्या धर्माचं रक्षण नाही करायचं? शिवाय मग एक दिवस असं पण ऐकलं की बादशहा पारशी लोकांसारखे आगीचे पूजक पण बनलेत. उलेमावर हमले वाढत गेले. एकदा बादशहाने स्वतः विद्वान अब्दुल नबीला उघड खडसावलं जेव्हा अब्दुल नबीने एका ब्राह्मणाला रसूलच्या खिलाफ बोलल्यामुळे सजाय मौत ऐकवली. हनीफी कायद्यामध्ये साफ सांगितलं गेलंय की जर कोणी काफिर ज्याने स्वतःला मुस्लिम हुकमरानला सुपूर्द केला आहे रसुलांचा अपमान करेल तेव्हा हुकमरानला सुद्धा प्रजेच्या संरक्षणाच्या जबाबदारीतनं सूट नाही मिळत. शेख अब्दुल नबी अबू हनीफी पंथ पण जाणतात, मग का म्हणून आपल्या लोकांच्या खिलाफ होत आहेत? मग शक्य आहे बिचाऱ्या त्या दुर्दैवीला फाशीचा हुकूम ऐकवते वेळी अब्दुल नबीनं याची माहिती पण नसावी? पण काय त्यांना मग अजून माहिती मिळाली नसावी? स्वतःहून ते हजर असते तर मग उत्तर व्यवस्थित मिळालं असतं आपल्याला सुद्धा. नाही, आता उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. तुम्ही सर्व कायदा धर्म व्यवस्थित जाणण्याचा दावा पण करता आहात. हुजूर, शेख अब्दुल नबी एक विद्वान हस्ती आहे. हुजूर, जरूर कुठलं कारण असावं म्हणून त्यांनी परंपरेच्या खिलाफ असा फैसला ऐकवला. शेख मुबारक, तुम्ही मला व्यवस्थित सल्ला द्या आता की मी उलेमाशी आता कसा बरं वागू. मी त्यांना कसं समजावू की आपल्या कायद्याचा वापर असा एकाच धर्माच्या फैलावासाठी करणं चांगलं नाहीये. बादशाह सलामत, तुम्ही ह्या युगातले
खरे पंडित आहात, सुधारक आहात आणि सर्वस्वी आहात. आता कुठल्या पण मामल्यामध्ये हुकूम जारी करण्यासाठी उलेमाची जरूरत नाही. तुम्ही घोषणा केली पाहिजे. तुम्ही शरीयतचे अखेरचे लवाद प्रमुख आहात. उलेमाकडनं एक खत घ्यायचं ज्यामध्ये या विषयीचा अधिकार दिला जावा. हिंदुस्थानच्या एका पण बादशहाने पूर्वी केव्हा असं केलंय? जी हुजूर, सुलतान अलाउद्दीन खिलजीने. हाजरीन, आहे खुदाची मेहरबानी ज्याने मला राजेशाही मिळाली, जोर बाहूना मिळाला आणि बुद्धीला हुशारी मिळाली. एकजुटीचा आणि धर्माचा रस्ता दाखवला कामामध्ये, वाट दाखवली मला न्याय करण्यात, धर्म राखण्यात. काय मी वर्णू आता त्याची कृपा. अक्कल देणारा पण तो, चकचकते शान ज्याची अकबराला आहे ती. हाजरीन दुआ करा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. जहापना, हे पादरी मॉन्सेरात आहेत. हे रुडोल्फो एक्वाविवा आणि मी हेनरिकस. जगाचा हा नकाशा कबूल करावा. गोव्याच्या सर्वश्रेष्ठ पादरींनी तुमच्यासाठी खास नजराणा पाठवला आहे. आपल्याला आज बोलवलं आहे. हुजूर, पादरी मॉन्सेरात तुम्हाला बायबलचा नजराणा देऊ इच्छितात. आम्ही बेहद खुश झालो हा पवित्र नजराणा मिळवून. तुमच्या देखभालीचं काम आम्ही अबुल फजलवर सोपवलंय. तुम्हाला कुठल्याच बाबतीत कमी नाही होणार. आमच्यातर्फे या काही मोहरा कबूल कराव्यात. हुजूर, दौलतीची आम्हाला इच्छा नाही. यांना कबूल करण्याची आज्ञा आमच्या धर्मामध्ये नाही आहे. तरी जे प्रेम तुम्ही आमच्यासाठी जाहीर केलं आहे त्याच्यासाठी शुक्रिया. का तुम्ही पैगंबर ईसाला पण खुदा मानता? काय माणूस आहेत ते? ते माणूस पण हाय आणि खुदा पण हाय. त्यांच्या रस्त्यावर चालल्याने आपण धर्माची ताकद वाढवू शकणार आहे. पण मला एक सांगा, तुम्ही तुम्ही लग्न न केल्याने आदम पासून सुरू झालेल्या जन्माच्या प्रथेला पण थांबवत नाही आहात. तुम्ही खरखर मला सांगा, तुम्हाला केव्हाच इच्छा नाही की तुमची स्वतःची मुलं असावीत? हे सांगणं खरं नाही की आम्हाला मुलं नाही आहेत. ज्यांना आम्ही ईसाचा उपदेश शिकवत आहे, मग समजेच आमचे बच्चे बनतात. ते पण त्या बच्चापेक्षा कमी नाही जे शरीरातून पैदा होत आहे. जर तुम्ही रुडोल्फो आणि माझं सर्व म्हणणं मानित, ईसाई धर्म कबूल करता, मग तुम्ही आमचे बेटे बनले. हुमायूचे नाही, जे आपण मा बाप मानतात ते फक्त एक शरीराला जन्म देत असतात. आणि जेव्हा तुम्हाला ईसाई बनवलं तेव्हा शरीरामध्ये आत्म्याला जन्म देत असतात. यासाठी आमचं सांगणं हायखे. माफ करा.
मी तुमचं म्हणणं मानायला तयार नाही. मला तर असं दिसतंय, हर धर्माचे स्वतःचे रीतिरिवाज आहेत. हिंदू, मुस्लिम, ईसाई, पारशी, ज्यू, सर्वच धर्माच्या स्वतःच्या खास शिकवणी आहेत. बरं तरी पण विचित्र म्हणजे हे की एका खास धर्माला मानणारा बघा स्वतःचा धर्म दुसऱ्यांच्या धर्मापेक्षा वरचा समजत आलाय, जास्त इज्जत देत आलाय. पण तितकंच नाही, तो दुसऱ्यांवर दबाव टाकत आलाय की फक्त त्याचा धर्मच कबूल करायचा. जे असं नाही करत त्याला फक्तच खालच्या दर्जाने नाही लेखत, आपला दुश्मन पण मानत आलाय. याच सर्व बाबी आहेत माझ्या मनामध्ये ज्या खूप शंका निर्माण करतात. जनाब, मला बघा जास्तीत जास्त विद्या मिळवायची हो, जेणेकरून मी तुम्हाला माझं म्हणणं समजते ना? जशी तुमची मर्जी जनाब. या जवाबाने तर ईसाई धर्माच्या फैलावासाठी आमच्या इथे येण्याचं पण कारण संपून गेलं आहे. मला दिसतंय बादशाह कुठल्या खऱ्या धार्मिक शोधामध्ये आम्हाला इथे नाही बोलावला, तर फक्त थोडे नये नये विषय जाणण्यासाठीच. क्या मग आमच्या आत्म्यावर घाव करण्याचा एक सभ्य असा अंदाज असेल की कदाचित येसूची मर्जी नसेल? आजचा दिवस एक खूपच खास दिवस आहे. मी तुम्हा सर्वांना यासाठी इथे बोलावला आहे कारण तुम्ही सर्व माझ्या हृदयाच्या खूपच जवळ आहात. तुम्ही समजू शकाल की मी ज्या दिने इलाहीची घोषणा करणार आहे आता त्याचा अर्थ काय? राजा मानसिंग जी, तुम्ही या दिने इलाहीचं शिष्यत्व कबूल करणं पसंत कराल? हुजूर, मी माझं प्राण नेहमी तळहातावर घेऊनच असतो. शिष्यत्वाचं ह्यापेक्षा मोठं प्रमाण कुठलं द्यायचं? पर जेव्हा याचा संबंध दुसऱ्या कुठल्या धर्माशी आहे तेव्हा एक मात्र साफ आहे, मी हिंदू आहे. पण तुमचा हुकूम होईल तर मुसलमान पण होईन मी. हे दोन धर्म सोडून मला कुठला दुसरा धर्म मुळीच नाही दिसत. राजा मानसिंग, भ्यायची कुठलीच गोष्ट नाहीये. दिने इलाही कुणी कबूल करण्यासाठी कशाच प्रकारचा दबाव किंवा जबरदस्ती नाहीये. तरी पण तुमचं उत्तर ऐकून मला असं वाटलं की या नव्या धर्माविषयी लोकांच्या मनामध्ये कुठला गैरसमज आहे. दिने इलाही फक्त एक मानवी कर्तव्य आहे. मी बघा असंही म्हणेन की हर बादशहासाठी न्याय फक्त आणि आपल्या प्रजेचं भलं करणं यापेक्षा मोठी कुठलीच इबादत नाही. तक्रार तेव्हा सुरू होत असते जेव्हा स्वतः राजा आपल्या राज्याचे प्रश्न पार नजरेआड करीत चिल्लर मामल्यांमध्ये फसत असतात. जी जनाब. शेख मुबारक. शिवाय अगदी पण तसंच जेव्हा कोणी धार्मिक पण सल्तनतीच्या मामल्यांमध्ये सल्ले द्यायला लागतात. आमची इच्छा नाहीये की आमच्या सल्तनतीने रूढीप्रियतेची शिकार बनावं आणि मग त्याचा वापर फक्त एकाच कुठल्या धर्माच्या प्रगतीसाठी केला जावा. जेव्हा असं होत असतं तेव्हा सल्तनतीची प्रगती नाही होऊ शकत. प्रगती तेव्हा पण नाही होत जेव्हा स्वतः राजा धर्म आणि शासनामध्ये गोंधळायला लागतो. तुमचं अगदी खरं आहे हुजूर, एकदम बरोबरच. यासाठीच आम्ही ह्या दिने इलाहीचं ऐलान करीत आहोत. याला कबूल करणाऱ्याला पण चार गोष्टींची कुर्बानी देणं जरुरी आहे. मग त्या चार गोष्टी अशा आहेत ज्यांच्यावर सर्व लोक बेहद प्रेम करत असतात.
मग सांग अबुल फजल। दिने इलाही कबूल करणाऱ्यांनी पूर्ण आपली तमाम संपत्ती, जीवन, मान मरातब, शिवाय स्वतःची जात पण बादशहांच्या नावी कुर्बान करायला तयार व्हायला पाहिजे। तर मग सांगा, तुमच्या मधला दिने इलाहीचा प्रथम शिष्य कोणाची बनायची इच्छा आहे? हुजूर, काय हा मान मला मिळू शकेल? बरीच वर्ष अकबराने अनेक धर्मांच्या विद्वान आणि आचार्यांशी वादविवाद चर्चा जारी ठेवली, इथपर्यंत की विद्वान सर्व त्याला वैतागले म्हणून सर्वांनी अकबरा स्वतःच्या मतामध्ये मिळवण्याची आशा पण सोडून दिली। जेव्हा दरेक धर्मामध्ये सत्याचा कुठला तरी पैलू होता तेव्हा अकबर एकाचाच कुठला तरी स्वीकार तरी तसा कसा करणार? म्हणून उद्देश काय होता त्याचा हे साफ सिद्ध नाही होत। काय तो या प्रश्नांना फक्त राजकारणाच्याच नजरेने पाहत असे की एकत्र सगळ्या धर्मांना बांधून काय तो स्वतःच्या जवळच्या सर्व धर्मांना एकाच धारेमध्ये मोडू पाहायचा की शोधाचा त्याचा मग अर्थ होता आत्मिक मला नाही सांगता येणार। तरीही माझा विचार असा आहे की वागणं त्याचं बहुतेक एका धार्मिक सुधारकापेक्षा जास्त एका चांगल्या राजाचं होतं। अकबराने स्वतःच्या आजूबाजूला अशा गुणी लोकांचा घेर जमा केला, सर्वच जे त्याची जात शिवाय त्याचे आदर्श सुद्धा खूपच मानायचे, म्हणून त्याचा दरबार सगळ्या धार्मिक लोकांचं भेटायचं ठिकाण बनलं। शिवाय त्या सर्व लोकांचं पण विचार ज्यांचे नवे असायचे किंवा तशी आस्था मनामध्ये बाळगायचे। बरं, त्याच्या युगामध्ये उत्तर भारतामध्ये हिंदू मुस्लिम धार्मिक एकीमध्ये पण खूप प्रगती झाली। अकबर स्वतः हिंदूंमध्ये पण खूपच प्रसिद्ध होता जितका मुसलमानांमध्ये, आणि यामुळेच मोगलांच्या राजवंशाने हिंदुस्थानामध्ये मुळं पकडली आणि म्हटला गेला इथलाच। हिरण्य गर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेन जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान, धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, जातत्वामुळे ते जो मय हे अंबर, पृथ्वी हिरविगार आणि स्थापित सुंदर, रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, गर्भात अग्नीचा कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून, जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन,